महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ साहेब झाशीची राणी लक्ष्मीबाई ज्यांच्यामुळे आम्ही स्त्रिया शिकलो अशा सन्मान्य सावित्रीबाई फुले रमाई माता यांना विनम्र अभिवादन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा मला विश्लेषण देताना सांगितलं होतं की पहिली नावं जास्त घेऊ नकोस पण महिला सक्षमीकरण म्हणल्यानंतर त्यांचं स्मरण होणं गरजेचंच होतं आज मी स्वतःला भाग्यवान समजते की मनसेच्या महाअधिवेशनामध्ये महिलांसाठी ठराव ठेवण्यात आला महिला सक्षमीकरण शब्द खूप छान आहे पण तो वास्तव्यात त्याची वास्तव्यता भयान आहे ठराविक बोटावर मोजण्या इतक्या जर महिला सोडल्या तर इतर महिलांचे हाल खरंच न बघवण्यासारखे नाही आहेत आज आपल्या पक्षाच्या सन्मानिय शालिनीताई ठाकरे यांनी सगळ्यात त्या ठरावामध्ये महत्त्वाचा ठराव मांडला महिलांच्या सुरक्षतेची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रक्षाबंधन स्कॉड स्थापन करेल म्हणजेच प्रत्येक तालुक्यामध्ये आपण तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रक्षाबंधन स्कॉड तयार करणार आहोत महिलांना सुरक्षा देणार आहोत कितीही केलं तरी अनेक महिलांवर अत्याचार होतात फक्त बलात्काराचेच अत्याचार होत नाही तर कौटुंबिक अत्याचार असतात हिंसाचार अत्याचार असतात त्या माझ्या माता भगिनी पोलिसांशी किंवा इतर कुठल्याही व्यक्तीशी पुरुषाशी बोलताना मन मनातून किंवा मुक्त मुक्तपणे बोलू शकत नाही त्याची ती उणीव आपण रक्षाबंधन स्कॉड या कमिटीने भरून काढणार आहोत माझं इथे उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनींना आव्हान आहे की या रक्षाबंधन बंधन स्कॉड साठी पहिला मी माझा नंबर देणार आहे कारण का प्रत्येक तळातळात घराघरात गावागावात जी महिला माझी माता भगिनी आहे जिच्यावर अत्याचार होतो पण ती येऊन बोलू शकत नाही अशा अनेक महिला आहेत त्या महिलांनी आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी आपण रक्षाबंधन स्कॉड हा मा सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा स्त्रीकडं वाकड्या नजरेने बघितलं जायचं तेव्हाची शिक्षा वेगळी होती तेव्हा महाराजांचं राज्य स्वराज्य असल्यामुळे तेव्हा हातपाय काढत होते आता आपण हातपाय नाही काढू शकत पण आपल्या माता भगिनींना रक्षण देऊन एक सुरक्षता निर्माण करून तिला एक उभी राहण्यासाठी मानसिकता तिला कायदेशीर जी काय तिला प्रक्रियेला प्रोसिजरला तिला जी काय मदत लागेल ती आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रक्षा स्कॉडच्या माध्यमातून करणार आहे त्यासाठी मी माझा नंबर तुमच्या सर्वांना देत आहे जेणेकरून तुम्ही ती आपल्या प्रत्येक शहरात प्रत्येक जिल्ह्यात तो नंबर तुम्ही त्या महिलेपर्यंत जरी गेला की तिथून आपण आपल्या पदाधिकाऱ्यांना त्या महिलेची जी तक्रार असेल ती पुढे आपण देऊन तिला न्याय मिळवून देणार आहे त्यामुळे पहिल्यांदा मी माझा नंबर सांगते त्र्याण्णव सव्वीस शून्य शून्य चाळीस ऐंशी जी महिला व्यतीत झालेली आपल्याकडे येणार आहे तिला निश्चितच मनसे रक्षाबंधन स्कॉड करनं न्याय मिळणार तो कायदेशीर असेल नाही तर आमच्या महिलांच्या स्टाईलनी असेल पण न्याय मिळणार एवढं मात्र मी तुम्हाला तुमच्या सर्वांसमोर मान सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना आपण शब्द देतोय दु, दुसरा विषय त्यांनी सांगितला सॅनिटरी नॅपकिनचा हा विषय खूप नाजूक आहे आतापर्यंत कोण बोलत नव्हते आता तो व्यासपीठावर बोलतात राज्य सरकारने सॅनिटरी नॅपकिन नॅपकिन हे गावागावापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे परंतु मागच्या मागच्या काळामध्ये त्याच्यात जीएसटी आलं महाग झालं त्यामुळं गावातल्या माझ्या भग भा, माता भगिनींना ते वापरणं महागाचं वाटत होतं त्याच्यातही आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी नॅपकिन उपलब्ध करून महिलांच्या आरोग्याचा विषय हा या ठरावात घेतला त्याच्यामुळे सर्व माता भगिनींच्या वतीने खरंच आभारी आहे कारण का एवढ्या बारीक बारीक गोष्टी म पक्षाच्या महाअधिवेशनामध्ये घेणं म्हणजे आणि हे कळणं याचा अर्थ की प्रत्येक नागरिकाची नाळ प्रत्येक नागरिकाच्या अडचणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जुळलेल्या आहेत त्याशिवाय असा ठराव येऊ शकत नाही माझी सर्वांना विनंती आहे की आज आपल्याला माननीय राजसाहेब ठाकरेंमुळे खूप मोठं एक व्यासपीठ आणि काम करण्यासाठी संधी मिळते आहे आपण सगळ्यांनी मिळून आज जे जे ठराव होणार आहेत त्याची अंमलबजावणी ही आपण आपल्या आपल्या शहरात गावात जिल्ह्यात तालुक्यात केली पाहिजे एक अशी व्यक्ती राहता कामाने की तिला मनसे मनसेच्या सोबत ॲक्सेस मिळण्यासाठी कुठेतरी फिरावं लागेल तेवढी यंत्रणा तुम्ही आम्ही तयार करू शकतो कारण का ग्राउंड लेवलचाच कार्यकर्ता पदाधिकारी माननीय राजसाहेब ठाकरेंचे विचार हे घराघरांपर्यंत पोहोचवण्याचं काम थेटपणे करू शकतो त्याच्यामुळे मला खरंच आनंद आणि दुसरी अजून एक मुद्दा शालीनी त्यांनी मांडला समान काम समान वेतन आम्हाला पन्नास टक्के जरी आरक्षण दिलं तर आम्हाला फक्त ते निवडणूक लढवण्यासाठी आहे आणि माझा असा आरोप आरोप म्हणा तुम्ही की बाबा ते आरक्षण फक्त जो पुरुष आहे त्याला जर तिथे तो ओबीसी किंवा मा महिला आरक्षण पडला की तो फक्त आरक्षणचा फायदा त्या घरातल्या महिलेला होतो परंतु कामातून कुठलंही आरक्षण मिळत नाही माझ्या प्रत्येक माता भगिनी काम करत असताना तिने स्वतः काम केलं पाहिजे तिने स्वतः निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतला पाहिजे जरी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या तिकिटावर आला असाल भावांनी मदत केली असेल धीरांनी मदत केली असेल तरी आपण लोकांसमोर एक लोकप्रतिनिधी म्हणून जातो मनसेचा लोकप्रतिनिधी म्हणून जातो म्हणून आपलं पहिलं कर्तव्य आहे की आमची आमची महे मनसे लोकप्रतिनिधी महिला ही सक्षम असलीच पाहिजे एवढं सांगून या ठरावाचं या ठरावाचं खरंच मी आभार अभिनंदन करते आणि थांबते जय हिंद जय महाराज